शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या. हळदीचे पेमेंट मिळतंय 40 दिवसांनी. शेतकरी मारतायत आडतण्याकडे चक्रा. खरीदाराकडून मिळेनात वेळेवर पैसे. शेतकरी संकटात. दूध उत्पादकांना दर वाढवून द्या. तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी द्या. नाना पटोले यांची सरकाराकडे मागणी. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पांढरा कांदा 3,700 रुपये प्रतिक्विंटल भावने विकला. सर्वसाधारण 2,600 रुपये प्रतिक्विंटल. पीएम किसानचा 17व्या हप्त्यापासून अनेक जण वंचित. ई केवायसी लँड सीडिंगसाठी कृषी विभागाचे दुर्लक्ष. कापसापेक्षा तूरच भारी तर हमी भावामध्ये मारली बाजी. कापूस 7,121 तर तूर 7,550 रुपये प्रतिक्विंटल. प्रहारच्या आंदोलनानंतर 35 कोटी रुपयांची भरपाई वर्ग. तर जामखेडच्या शेतकऱ्यांना केले होते आंदोलन. पंतप्रधान पीक विमा योजना. एक रुपयामध्ये पीक विमा. 15 जुलैपर्यंत करा अर्ज. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास भरपाई मिळणार. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठपुराव्याला यश. तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता पीक विम्याची रक्कम. श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना. बँकेचे खेटे बंद होणार. डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन वर्ग केले जाणार. मारेगाव तालुक्यातील कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम. तर काँग्रेसचे अभियान पात्र असूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित. 7 वर्षापासून 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित. सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे लाखो शेतकऱ्यांना फटका. पीएम किसान वंचित शेतकरी धडकले. एसईओ कार्यालयामध्ये पीएम किसानसाठी आता वंचित शेतकऱ्यांची धडक. 230 शेतकऱ्यांना 237 हेक्टरवरील मका कापूस बाजरी ज्वारी पिके गेली वाहून. तर राहणे रोहणी गावामध्ये पाऊस 2 दिवसापासून. मारेगाव तालुक्यातील कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम सुरू. काँग्रेसचे अभियान पात्र असूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित. 29,067 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण. पाथरीत सोयाबीन 13 तर कापसाचे 14,000 हेक्टरवर लागवड. कापसावर तूर वरचढ यंदा वाढणार. पेरणी क्षेत्र तर भावही 12,000 वर. यंदा 7,550 रुपये. एमएसपी उत्पादन खर्च कमी असल्याचा दावा. ई केवायसी करून सुद्धा शेतकऱ्यांना गारपिठांच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच. पालंदूर परिसरातील शेतकऱ्यांची वेता. तर शासन लक्ष देईन का. पीक विम्याचे लाभ सर्वोच्च शेतकऱ्यांना द्या. योगेश देशमुख यांची मागणी. धनंजय देशमुख यांना दिले सरकारला निवेदन. पीक विमा भरपाईच्या त्या जाचक परिपत्रकाचा मुद्दा गेला केंद्राकडे. पीक विम्याचा आता भरपाईचा मुद्रा आता केंद्र सरकाराकडे. हळदीचे पेमेंट मिळते 40 दिवसांनी. शेतकरी मारतायत आडंत्याकडे चक्रा. खरीदाराकडून मिळण्यात वेळेवर पैसे. उदगिरामध्ये 15 दिवसापासून 80,000 क्विंटल सोयाबीन विक्री. आर्थिक अडचणीमुळे हंगाम संपूनही बाजारामध्ये सोयाबीनची आवक. तूर लागवडीसाठी शासन सरसावले. शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे. औरत शहाजीनाता आज होणार वितरण. आदरचा पाऊस ठरतोय कोवळ्या पिकांसाठी लाभदायक. शेतकऱ्यांना मात्र दिलासा. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. काही भागात पिके झाली जमिनीवर. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज कापूस बाजार भाव 8,000 रुपये प्रतिक्विंटल भावाने विकला. तर सर्वसाधारण 7,300 रुपये प्रतिक्विंटल. शेतकऱ्यांनो सवलतीत बियाण्याचा मेसेज तुम्हाला आलात का. तर महाडीपीटी पोर्टलवर मागविला अर्ज. शेतकऱ्यांना सवलतीत देणार आता बियाणे. 29,067 हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण. पाथरीत सोयाबीन 13 तर कापसाचे 14,000 हेक्टरवर लागवड पूर्ण.
रविकांत तुपकरांचा आंदोलनाला व पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता पीक विम्याची रक्कम. ई केवायसी नसेल तर मिळणार नाही रेशन 30 जूनपर्यंत. मुद्दत 5,63,000 रेशन कार्ड धारक. शेतकऱ्यांनो सरसकट कर्जमाफी पीक विम्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी सोनगा तालुक्यातील ताकडतोडा इथे उपोषण करण्यात येत आहे. उपोषण सहभागी शेतकरी. गोदाम बांधकामासाठी मिळणार 12.5 लाखापर्यंत अनुदान. शेतकरी उत्पादक कंपन्यांना करता येणार आता अर्ज. थेट खात्यावर होणार रक्कम जमा. चिखली तालुक्यातील ई केवायसी अवयी 9,479 शेतकऱ्यांची मदत अडकली. 26 जूनपूर्वी केवायसी न झाल्यानं मिळणार नाही नुकसान भरपाई. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश. केंद्राच्या धरणाला हरताळा फास्टॅग का? राज्य सरकारने राष्ट्रीयकृत खाजगी बँकांना धरले धारेवर. सिबिल सक्ती पीक कर्ज वाटपाची नाही. कापूस सोयाबीन योजनेमध्ये 141 कोटींचा भ्रष्टाचार तर काँग्रेसचा राज्यपालांकडे तक्रार. योजना स्थगितीची मागणी. दूध दर वाढून द्या अन्यथा रस्त्यावर उतरू. नाना पटोले तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही सरसकट कर्जमाफी करा. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर रत्नागिरी जिल्ह्यात बुरुंडी इथे सर्वाधिक 108 मिलीमीटरची नोंद. शेतीमालाच्या निर्यातीसाठी आता प्रयत्न करू. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा यांचं आश्वासन. पीएम किसानमधील त्रुटीचा शेतकऱ्यांना फटका तर तालुक्यातील अनेक लाभार्थी पीएम किसान सन्मान योजने तांत्रिक त्रुटीचा फटका बसत आहे. अन्नधान्यता 11% वाढ तर अपेक्षित. खरीप आढावा बैठक. प्रतिकूल हवामान कमी पावसामुळे गेल्या वर्षी 18% घट. केळी दरामध्ये आठवड्यात प्रतिटन 3,000 रुपयांची वाढ तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये केळीची चणचण. खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर. अतिवृष्टीच्या बोगस फळबाग अनुदानाची चौकशी करण्याची केली शेतकऱ्यांना मागणी. तर अतिवृष्टीच्या बोगस फळबागा अनुदानाची चौकशी करण्याची मागणी. नाफेडचा कांदा खरेदी दरात पुन्हा एकदा बदल. परंतु नवीन दरातही बाजार समितीपेक्षा कमीच. शेतकऱ्यांना नाफेडला कांदा देऊच नव्हे. शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण्यास तुळजापूरच्या बँकांना हकडता हात. 250 कोटींचं उद्दिष्ट. बी बियाणे खतांसाठी उसनवारीची शेतकऱ्यांवर वेळ. ई केवायसी करून सुद्धा शेतकऱ्यांना गारपिटाचा नुकसान भरपाईची प्रतीक्षाच. फालंदूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट इथे मध्यम स्टेपल कापूस बाजारभाव 7,905 रुपये प्रति क्विंटल या भावाने कापसाची खरेदी झाली. टेंभुर्णीतील शेतकरी पीक विमा गारपीट अनुदानापासून अजूनही वंचितच. टेंभुर्णीतील शेतकऱ्यांना पीक विमा गारपीट अनुदानापासून वंचित. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधीकडून नाराजीचा सूर तर आमदारांची अधिकाऱ्यांना घेतले फैलावर. पालकमंत्री अतुल सावंतची सर्वासर्व.